पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन झालंय. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. 3:30 हिराबेन यांची प्राणज्योत मालवली. अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत. गणेश ठाकूर या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. गणेश. अमोल, अत्यंत दुःखद अशी बातमी आहे. 3:30 हॉस्पिटलच्या प्रेस रिलीजनुसार हिराबेन मोदी यांचं निधन झालेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6:00 एक ट्विट करून आपल्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली. या मातृशोकामध्ये पीएम मोदी सोबत संपूर्ण देश आहे. आतापासूनच आपण पाहतोय की देशातले दिग्गज नेते मंडळी, उद्योजक आणि ज्या लोकांचं ह्या देशामध्ये एक स्थान आहे, सर्वसामान्य नागरिकांपासून सगळ्यांकडून त्यांना सांत्वना मिळते, शोक व्यक्त केला जातोय. 10:30 अंत्यसंस्कार गांधीनगर इथं होतील असं कळतंय. हिराबा यांचं पार्थिव शरीर हे त्यांचे नरेंद्र मोदी यांचे भाऊ पंकज मोदी यांच्या गांधीनगरच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे. तिथं त्यांच्यावर अंतिम दर्शन करण्यात येतील आणि त्यानंतर 10:30 ज्यावेळेस पीएम मोदी अहमदाबादहून गांधीनगरला पोहोचतील तर एक अंत्ययात्रा त्यांची निघेल आणि त्यानंतर गांधीनगरच्या 30 त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. म्हणून पीएम मोदी हे 4:30 दिल्लीहून रवाना झाले आहेत. 7:30-8 ते पोहोचतील आणि त्यानंतर जे कार्य असतं ते कार्य त्यांच्या हातानंच होणार आहे. अमोल, सर्वांना माहिती आहे की पीएम मोदी यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती कोणती तर ती म्हणजे त्यांची मातोश्री आणि त्यामुळं हे शोक या शोकच्या वेळेला संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे. गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि हिराबांचं एक वेगळंच नातं होतं. जेव्हा जेव्हा पंतप्रधान अहमदाबादच्या दौऱ्यावरती असायचे तेव्हा ते घरी जायचे, आपल्या आईची भेट घ्यायचे. कसं होतं हे नातं? खूप जवळचं हे नातं होतं. आपण अनेक दृश्य पाहिली आहेत मागील 2-10 ज्यावेळेस पीएम मोदी हे केंद्राच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले तर त्यांचे आणि त्यांच्या मातोश्रीसोबतचे दृश्य आणि काही अशा आठवणी आहेत ज्या सर्वांना खूप भावुक करून जातात आणि या नात्याबद्दल बोलून जातात. पीएम मोदी गुजरातला असले तर पहिलं काम ते करायचे म्हणजेच आपल्या मातोश्रीचे दर्शन घ्यायचे आणि मातोश्रीचे दर्शन घेण्यासाठी गांधीनगर इथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत ते बसायचे, गप्पा करायचे, त्यांच्या हाताचं जेवण घेऊन ते पुन्हा आपल्या कामाला रवाना व्हायचे. आजही तसंच पीएम मोदी करणार आहेत. आपल्या एक मुलगा म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की आईवर अंतिम संस्कार करायचे आहेत म्हणून ते गुजरातला पोहोचले आहेत. पण त्यासोबतच या कार्य संपल्यानंतर पीएम मोदी व्हर्च्युअली आपल्या कार्यक्रमांमध्ये कनेक्ट होणार असं कळतंय आणि आजचा जो त्यांचा कार्यक्रम होता पश्चिम बंगाल मधला कार्यक्रम. गणेश यांच्याशी आपला संपर्क थोडासा तुटलेला आहे, परंतु जसं गणेश सांगत होता तसं एक आई मुलाचं नातं, प्रेमाचं नातं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि हिराबांचं होतं. आज 100व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. 10:30 अहमदाबादमधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. तोपर्यंत पंतप्रधानसुद्धा अहमदाबादला येतील आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातोश्रींच्या निधनाबद्दल जे ट्विट केलेलं आहे ते ट्विट सुद्धा आपण पाहूयात. शानदार शताब्दीचा ईश्वरचरणी विराम. आईमध्ये नेहमीच त्रिमूर्तींची अनुभूती मिळाली. तपस्वी प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतीक, मूल्यांबद्दल कटिबद्ध आयुष्य. 100व्या वाढदिवशी मातोश्रींनी महत्वाचा कानमंत्र दिला. कामबुद्धीनं आणि जीवनशुद्धीनं जगायला हवं हा कानमंत्र मातोश्रींनी दिला.